हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, तुम्हाला प्रभू रामच काय, 33 कोटी देवही वाचवायला येणार नाहीत। जगामध्ये कोठेही ईव्हीएम वापर केला जात नाही, त्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास उरला नाही। मात्र जनतेचा विश्वास नसलेली यंत्रणा वापरून तुम्ही निवडणुका लढत आहात असा थेट हल्ला करत राजकारणामध्ये प्रभू रामचंद्र यांचा केला जाणारा वापर, ईव्हीएम आणि भाजप प्रचार यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट निशाणा साधला आहे। ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते। आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 2024 या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल। आता राहता राहिला विषय लोकांच्या मनात जो संशय आहे मतदान पद्धतीविषयी, ईव्हीएम विषयी, तो आता हळूहळू लोकांपर्यंत तो विषय पोचला। ईडी आणि ईव्हीएम पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर काल हल्ला झाला, लोकांचा संताप असा उसळून यायला लागलेला आहे। उद्या ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा जनता रस्त्यावर आली आणि अराजक माजलं तर त्याला जबाबदार आहे सरकार। या देशामध्ये जर आम्ही जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही म्हणतो, मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ती पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशामध्ये लादू इच्छित? आपल्याला जर जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक माननीय प्रधानमंत्री यांना, मोदीजींना विष्णूचा 13वा अवतार मानतात, प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद ह्यांच्यामध्ये असं ते सांगतात, मग तुम्ही यत्किंचित मतपत्रिकांच्या निवडणुकांना का घाबरता? आपण विष्णूचे 13वे अवतार आहात, मग जा ना बॅलेट पेपरवर निवडणुका ना, काय भीती काय आपल्याला? याचा अर्थ असा आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला 33 कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीरामही वाचवणार नाही। बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकाही जिंकता येणार नाही। अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आज आहे। या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचं राज्य आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून आपल्यासारख्या महाशक्तिमान अशा राज्यकर्त्यांनी कोणतंही किंतु परंतु भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्यात, ही या देशाची मागणी आहे। जगामध्ये कुठेही ईव्हीएम पद्धत आज नाही, अगदी अमेरिकेत नाही, युरोपमधल्या कोणत्याही राष्ट्रात नाही, जगात कुठेही नाही, रशियातही नाही, मोदींच्या प्रिय इस्रायलमध्येही नाही, मग भारतातच का आणि कशासाठी हा हट्ट का? गेल्या 10 वर्षामध्ये या देशातून 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत, त्या कुठे गेल्या? 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत, त्याचा शोध लागलेला नाही। हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे।